मित्रांनो, आपण या वर्षी सिमिलॅरिटी या चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत. गेल्या वर्षीही तुम्हाला सिमिलॅरिटी हे चॅप्टर होतं, पण गेल्या वर्षी फक्त तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन होती. यावर्षी आपण सिमिलॅरिटी हे चॅप्टर डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. सिमिलॅरिटीला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला ट्रायंगलच्या काही प्रॉपर्टी बघायच्या आहेत. मग त्या ट्रायंगलच्या प्रॉपर्टी अभ्यासल्यानंतर आपण प्रत्यक्ष सिमिलॅरिटीला सुरुवात करणार आहोत. ट्रायंगलच्या प्रॉपर्टीमध्ये सुरुवातीला आपण रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, याच्या तीन प्रॉपर्टी आपण अभ्यासणार आहोत. आणि रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स याची आणखीन एक चौथी प्रॉपर्टी आपण या चॅप्टरच्या शेवटी अभ्यासणार आहोत. तर आपण प्रथम बघूया रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. फर्स्ट प्रॉपर्टी, आपण प्रॉपर्टीचं स्टेटमेंट पहिलं लिहून घेऊया. तुम्ही ते बघा. द रेशियो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू the ratio of the products of their bases and corresponding heights. मित्रांनो, ही प्रॉपर्टी प्रूव्ह करण्यासाठी प्रथम आपल्याला डायग्रॅम काढावी लागेल. डायग्रॅमवरून गिवन लिहावं लागेल, त्यानंतर टू प्रूव्ह आणि प्रूव्ह या क्रमाने आपल्याला जावं लागेल. तर डायग्रॅम कशाचा काढायचा? तर दोन ट्रायंगल्स, मग टू ट्रायंगल्सचा डायग्रॅम आपण अगोदर काढूया. डिफरंट ट्रायंगलचे डायग्रॅम काढूया आपण. आपण त्यांना नावं देऊया, ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल पी क्यू आर. एरियाशी रिलेटेड प्रॉपर्टी असल्यामुळे आपल्याला बेस आणि हाईट हे दाखवावं लागेल. मग त्यासाठी आपण हाईट ड्रॉ करूया. त्या डायग्रॅममध्ये जे काय दिसतंय ते आपल्याला गिवन मध्ये लिहायचं. गिवन काय काय दिसते आपल्याला डायग्राम मध्ये? दोन ट्रायंगल दिसत आहेत, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पी क्यू आर. एडी इज हाईट, बीसी इज बेस, पीएसी इज हाईट, क्यू आर इज बेस. हेच आपल्याला स्टेटमेंटच्या स्वरूपात कसं लिहिता येईल? इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट ए डी इज परपेंडिक्युलर टू साइड बी सी. सेग पी एस इज परपेंडिक्युलर टू साइड क्यू आर. देन टू प्रूव, काय प्रूव करायचंय आपल्याला? द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशियो, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू द रेशियो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. बेस आणि हाईटच्या प्रॉडक्टचा रेशियो आपल्याला घ्यायचा आहे.
BC into AD, QR into PS हे आपल्याला प्रूव करायचं आहे. देन प्रूव तर प्रूफ लिहिण्यासाठी आपण काय प्रूव्ह करायचं तिथपासून विचार करणार. आपल्याला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे. काय फॉर्म्युला? हाफ इंटू बेस इंटू हाईट. आपण दोन ट्रायंगलच्या एरियाच्या फॉर्म्युलाचा वापर करून त्यांचा एरिया लिहूया. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू हाफ इंटू बेस बी सी इंटू हाईट ए डी. याला आपण स्टेटमेंट नंबर वन म्हणूया. कशावरून लिहिलं आपण हे? द एरिया ऑफ द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ अ ट्रायंगल. ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला आपण इथे यूज केला. सिमिलरली एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ इंटू बेस क्यू आर इंटू हाईट पी एस से स्टेटमेंट नंबर टू. आता आपल्याला त्यांच्या एरियाचा रेशिओ फाइंड आउट करायचा आहे. मग रेशिओ येण्यासाठी आपण काय करूया? डिवाइडिंग वन बाय टू वी गेट व्हाट? वी गेट एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ इंटू बी सी इंटू ए डी अपॉन हाफ इंटू क्यू आर इंटू पी एस. न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये हाफ सेम आहे, गेट कॅन्सल. देअरफॉर वी गेट एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू पी एस. हेन्स द प्रॉपर्टी इज प्रूव्ड. हेन्स द प्रॉपर्टी इज प्रूव्ड असं लिहिण्याच्याऐवजी हेन्स प्रॉपर्टीचं स्टेटमेंट लिहायचं आणि इट्स प्रूव्ड असं लिहिलं तरी चालेल. मित्रांनो, आता हा जो काही फॉर्म्युला आपण इथे प्रूव्ह केलेला आहे हा केव्हा वापरायचा? तर जेव्हा आपल्याला दोन ट्रायंगल दिलेले असतील, त्यांचे बेसेस डिफरंट असतील, हाईट्स डिफरंट असतील, तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशिओ फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. पण समजा आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिलेला असेल तेव्हा तिथे ट्रायंगलची नावं दिलेली नसतात, मग काय करायचं? तर एरियासाठी, बेसिससाठी आणि हाईटसाठी सिम्बॉल यूज करायचे. लेट ए वन ए टू बी द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. बी वन बी टू एच वन एच टू आर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट्स ऑफ टू ट्रायंगल्स. देन रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू. जेव्हा वर्ड प्रॉब्लेम दिलेला असेल तेव्हा रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा. मित्रांनो, ही प्रॉपर्टी तुम्हाला समजली असेलच. पुन्हा एकदा दोनदा रीड करा, व्हिडिओ पॉज करून लिहून काढा आणि मित्रांनो, प्रॉपर्टीचं हे जे काही स्टेटमेंट आहे ते पाठ करायला विसरू नका.